मैडम यहाँ माने मैडम जे ग्रुप आहे फार मेहनत घेतो आणि सत्य परिस्थिती आहे
की ते कोणाच्याही इथं काही झालं तर आमचा जो ग्रुप आहे तो तिथे धावून जातो आणि सहकार्याची भावना ठेवतो आणि होईल तेवढं त्यांना मदत करतो. आणि आमच्या ज्या एनजीओमध्ये जे एम म्हणजे आज जनरेशन म्हणजे जे आहे आमची कमिटी तर ती फार म्हणजे सक्षम आहे आणि प्रत्येक वेळेस इतरांना कसं सहकार्य करावं काय कोणाच्या दुःखा सुखात कसं धावून जावं हे प्रत्येक वेळेस आमच्या आजींबाई त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि ते स्वतः तिथे वेळ देतात आणि गोरगरीबाला कसं त्या कोणत्याही गोष्टीपासून म्हणजे वंचित नाही राहिलं पाहिजे. तर त्यामुळे आमचं जे एनजीओ आहे या एनजीओचे जे सदस्य आहेत आणि स्वतः म्हणजे मी पण त्या एनजीओचे एक सदस्य आहे आणि मला प्रत्येक वेळेस मेसेज ग्रुपवर टाकतात आणि केलेल्या कामाचा दिवसभर आढावा त्यांच्या ग्रुपला आमच्या ग्रुपला असतो. कोणी काय केलं आज कुठे गेले काय केलं तर सर्व माहिती असते मला. पण आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने जो त्यांना वेळ दिला आणि आज जे आपल्या ग्रामीण रुग्णालय येथे जे फळं वाटपाचा कार्यक्रम घेतला आमच्या एनजीओ मार्फतच घेण्यात आलेला आहे. एनजीओमध्ये आम्ही एक नसून आमची सर्व एकता आहे, एकजुटीने आम्ही सर्व काम करत आहोत.